विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या तासिकेमध्ये ज्योतिराव फुल्यांचा कार्य या ठिकाणी बघितलं आहे त्या तासिकेमध्ये अन्य सुधारकांनी सुधारणेचा पुरस्कार तात्विक व वैचारिक पातळीवरून केला पण प्रत्यक्ष कृतीच्या वेळी त्यांनी माघार घेतली पण ज्योतिराव ज्योतिरावांनी जे सांगितले ते आचरणात आणले उदाहरणार्थ फुल्यांनी स्त्री शिक्षणाचा केवळ पुरस्कार केला असे नाही तर मुलींची पहिली शाळा काढली ज्योतिराव हेच फक्त क्रांतिकारक होते अन्य सगळे सुधारक होते आता आपण ह्याच्यामध्ये बघितलं आहे की फुल्यांचं कार्य नेमकं काय का होतं फुल्यांनी ज्योतिराव फुल्यांनी स्त्रियांसाठी केलेली कार्यांची पूर्ण चिकित्सा या ठिकाणी त्यां सांगितली आहे जे की प्रचलित मूल्यव्यवस्थेलाच आव्हान केलेलं त्यामध्ये समाज सुधारकांचे कार्य कृतिशीलतेचा अभाव समाजश्रेष्ठी घेतलेला गैरफायदा सुधारकांना धारिष्ट्य झाले नाही केवळ मलमपट्टीचे स्वरूप तर्कशुद्ध चिकित्सा आधुनिक सांस्कृतिक उभारणीचे प्रयत्न तर आपल्याला या ठिकाणी असं बघायचं आहे की ज्योतिरावांनी जेही प्रचलित मूल्यव्यवस्थेला आव्हान केलं ते म्हणजे अनेक समाजामध्ये असणाऱ्या सामाजिक वैगुण्यांचा उगम प्रचलित असलेल्या गैरसमजुती शब्दप्रामाण्य ग्रंथप्रामाण्य अंधश्रद्धा पूर्वसंचिताचा व कर्मविपाकाचा सिद्धांत पुनर्जन्म स्वर्ग नरकादी भ्रामक कल्पना या गोष्टींमध्ये होता वेदांना अपौरुषेय व धर्मग्रंथांना ईश्वरदत्त मानण्यातून माणसाचा आपल्या कर्तव्यशक्तीवरचा व कर्तेपणावरचा विश्वासच डळमळीत झालेला असताना समाजश्रेष्ठींनी या वस्तुस्थितीचा सर्वतोपरी गैरफायदा घेतला होता ही परिस्थिती जर समजा आपल्याला पालटायची असेल तर प्रचलित असलेल्या सामाजिक दूषणांवर प्रहार करून भागणार नव्हते तर मुले कुठार घालण्याची गरज होती हे त्या सुधारकांच्या लक्षातच आले नाही त्यामुळे तथाकथित विशुद्ध स्वरूपात सादर करण्याचा प्रयत्न केला आणि ईश्वर मानव यांच्यातील संबंध आधुनिक वैज्ञानिक युगांशी मिळते जुळते ठेवण्याऐवजी सांप्रदायिक व पारंपरिक धाटणीचेच ठेवण्यात धन्यता मांडली खरे तर ज्योतिराव फुले यांनी सामाजिक जीवनातील विकृतीवर जोरदार हल्ला केला पण या विकृतींना प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या सर्व बाबींवर प्रहार केले कोणतीही समाज रचना बदलायची तर केवळ वरवरची थातुरमातूर डागडुजी करून भागत नाही तर आमूलाग्र परिवर्तन आवश्यक असते असा अमूल फेरवादी पवित्रा त्यांनी पारंपरिक ब्राह्मण प्राधान्य वर्णवर्चस्व आणि ग्रंथ प्रामाण्यवादी संस्कृतीला जमीनदोस्त करून नव्या आधुनिक सांस्कृतिक उभारणीचे प्रयत्न केले यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की सुधारकांनी परंपराग्रस्त समाजात नवचैतन्याचा प्रयत्न केला कृतिशीलतेचा अभाव म्हणजेच परंतु नेमकं काय झालं की समाजातील अनिष्ट प्रथांचं निर्मूलन त्यांनी केलं नाही त्यांच्यात कृतिशीलतेचा अभाव होता म्हणून समाजश्रेष्ठीने त्याचा फायदा घेतला मग काय तर शब्दप्रामाण्य ग्रंथप्रामाण्य अंधश्रद्धा पुनर्जन्म स्वर्गनरक इत्यादी भ्रामक कल्पना यामुळे समाजात सामाजिक वैगुण्य प्रचलित झाले ह्याच परिणाम असा की सुधारकांना धारिष्ट झालं नाही मग त्यांनी काय केलं तर समाजाची सवय बदलायची असेल तर नुसते सामाजिक दूषणांवर प्रहार करून भागणार नव्हते मुळावर आघात करण्याची गरज होती हे सुधारकांच्या लक्षात आले नाही लक्षात आलेही असेल परंतु त्यावर आघात करण्याचे त्यांना धारिष्ट झाले नाही म्हणून तर्कशुद्ध चिकित्सा अशी केली गेली महात्मा सामाजिक जीवनातील विकृतींवर हल्ला केला नुसतच हल्ला केला नाही तर विकृतींना प्रतिष्ठा देणाऱ्या सर्व बाबींवर प्रहार केले फुल्यांनी मानवनिष्ठेचा पुरस्कार केला रूढी परंपरा यांचा फोलपणा सिद्ध केला स्वातंत्र्य समता व बंधुता या नव्या मूल्यांची प्रतिष्ठापना करण्याचा प्रयत्न केला जर समजा कोणत्याही समाजाची रचना बदलायची असेल तर मात्र ठातूरमातूर डागडुजी करून भागत नाही अमूलाग्र परिवर्तन हे मात्र आवश्यकच असते म्हणून अभ्यासकांनी फुल्यांच्या मूर्तीभंजक कार्यावर लक्ष केंद्रित केले तर आपण या ठिकाणी प्रचलित मूल्यव्यवस्थेला नेमकं कोणतं आव्हान दिलं गेलं हे आपण या ठिकाणी पाहिलं यानंतर मानव केंद्री विचार आपण पुढच्या तासिकेला बघणार आहोत